आय टी आय उत्तीर्ण असाल तर डायरेक्ट दहावी व बारावी उत्तीर्ण होण्याची संधी सलामक सविस्तर व्हिडिओ पहा आय टी आय पास झाल्यावर दहावी बारावी प्रमाणपत्र कसे मिळवाल अर्ज कसा व कुठे करावा त्यासाठी परीक्षा होणार का अर्ज करण्याचा अंतिम दिनांक काय या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा त्यासाठी महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय जो दिनांक तीस मे दोन हजार अठरा रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय मधील व्यवसाय विषय घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी बारावीची परीक्षा द्यावी लागणार का हो फक्त दोन पेपर द्यावे लागतात एक मराठी ऐंशी गुण आणि वीस गुण तोंडी ओरल परीक्षेसाठी एकूण मराठीसाठी शंभर गुण इंग्लिश एकूण शंभर गुण त्यात ऐंशी गुणाचा पेपर व वीस गुणाची ओरल परीक्षा तसेच पीई आणि ई व्ही एसचे प्रोजेक्ट कॉलेजमध्ये द्यावे लागतात हॉल तिकीट कोण देणार आय टी आयमधून तुम्हाला दिलेले कॉलेजचे हॉल तिकीट देते ऑनलाईनसुद्धा उपलब्ध असते याचा रिझल्ट कधी लागतो नियमित विद्यार्थ्यांसोबत जून महिना आपणास कोणती ब्रँच मिळते तर तांत्रिक विज्ञान कोणाला प्रमाणपत्र मिळणार समकक्षता खालीलप्रमाणे मिळणार आठवी पास दोन वर्ष मुदतीचा कोर्स करून दहावीचे प्रमाणपत्र उपलब्ध होणार तसेच दहावी पास केल्यानंतर दोन वर्ष आय टी आय कोर्स पूर्ण केलेला यांना बारावी पास प्रमाणपत्र मिळणार बारावी समकक्षता परीक्षा अर्ज सोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे एक आवेदनपत्र म्हणजेच परीक्षा फॉर्म दोन शाळा सोडल्याचा दाखला लिव्हिंग सर्टिफिकेट झेरॉक्स एक प्रत त्यानंतर दहावी पास मार्कशीट व सर्टिफिकेट झेरॉक्स एक प्रत आय टी पास कन्सुलेटेड मार्कशीट झेरॉक्स एक प्रत जी आपल्याला आय टी आयमधून उपलब्ध होऊ शकते कन्स्युलेटेड मार्कशीट त्यानंतर आधार कार्ड झेरॉक्स एक प्रत फोटो दोन आय कार्ड साईज त्यानंतर परीक्षा फी प्रति पाचशे प्रशिक्षणार्थी सूचना प्रशिक्षार्थांनी अर्जासोबत जोडलेल्या सर्व झेरॉक्स प्रतीवर स्वतःच्या सहीने साक्षांकित कराव्या काय आहे हा शासन निर्णय शासन याद्वारे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील व्यवसाय विषय घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी व इयत्ता बारावी समकक्षता देण्यास मान्यता देत आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय मधील व्यवसाय विषय घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी बारावीची समकक्षता देण्यासंदर्भात पुढील प्रमाणे कार्यपद्धती असेल जी आर मधील इतर महत्वाचे मुद्दे जसे की एक जर विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले नाहीत व आय टी आयमध्ये जे अभ्यासक्रमांची अर्थता दहावी नापास अशी आहे असे अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर त्यांना दहावीचे प्रमाणपत्रासाठी परीक्षा देता येईल तसेच जे विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आय टी आयमध्ये अभ्यासक्रमाची प्रवेश अर्हता दहावी उत्तीर्ण आहे असा दोन वर्षाचा व्यवसाय पूर्ण केल्यानंतर बारावीच्या परीक्षेसाठी समकक्षता मिळण्यासाठी परीक्षा देऊ ते शकतात त्यासाठी त्यांनी राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी प्रमाणपत्र परीक्षेकरता नोंदणी करता येईल आय विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या दहावी व बारावीचे प्रमाणपत्र परीक्षेकरता जास्तीत जास्त चार व्यवसायाचे क्रेडिट्स घेता येईल तसेच दहावी बारावीकरिता उत्तीर्ण होण्याच्या विषयाच्या गरजेनुसार कमाल चार विषयाची म्हणजे चारशे गुण निवड इता दहावी व बारावी समकक्षकरिता क्रेडिट्स प्राप्त करता येतील तसेच दहावी सर्वोत्तम पाच बेस्ट ऑफ फाईव्ह योजनेचा लाभ मिळू शकेल राज्य मंडळाच्या दहावी व बारावी परीक्षेच्या नियमानुसार आवश्यक दोन भाषा उत्तीर्ण करणे विद्यार्थ्यांना अनिवार्य राहील तसेच राज्य मंडळाच्या दहावी बारावी परीक्षेकरता निश्चित करण्यात आलेल्या पर्यावरणशास्त्र ग्रेड विषयामध्ये उत्तीर्ण होणे या विद्यार्थ्यांना अनिवार्य राहील तसेच ग्रेड विषयाकरता जवळची शाळा निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांना राहील जर उमेदवाराने यापूर्वीच भाषाविषय उत्तीर्ण असेल तर त्याला पुन्हा भाषाविषयी द्यावे लागणार नाहीत उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे पात्र विद्यार्थ्यांना राज्यमंडळातर्फे गुणपत्रिका व प्रमाणपत्र देण्यात येईल या अनुषंगाने राज्य मंडळाने शुल्क व अन्य आवश्यक प्रशासकीय सूचना निर्गमित कराव्या तसेच कौशल्य विकास व उद्योजकता विभागातर्फे देखील अनुषंगाने आवश्यक कारवाई करावी दहावी समकक्षता मिळालेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी अकरावीसाठी साठी कोणत्याही शाखेत प्रवेश घेऊ शकतात प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी बारावी सी बी सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यानंतर ज्या शाखांमध्ये उच्च शिक्षणाकरिता प्रवेश घेता येतो त्या सर्व शाखांमध्ये प्रवेश घेऊ शकेल सोबत अर्जाचा नमुना जो आपल्याला काळजीपूर्वक भरावायचा आहे अधिक माहितीसाठी शासनाचा शासन निर्णय मागील आय टी उत्तीर्ण उमेदवारांसाठी दोन हजार तेवीस साठी परीक्षा अर्ज भरणं सुरू आहे शेवटची दिनांक आहे पाच नोव्हेंबर बावीस तरी दोन नोव्हेंबर पर्यंत आयटीआय मध्ये जाऊन परीक्षा अर्ज भरावा चला मग आपण आय टी आय उत्तीर्ण असाल तर दहावी किंवा बारावी डायरेक्ट परीक्षा देऊन समकक्षता प्राप्त करू शकतात चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा